सेमी सॉलिड असतं का एकदम सॉलिड नाही गेल्या 4 दिवसापूर्वी उपोषण करते मनोज जरंगे पाटील हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येत आहेत, त्यांना भेटत आहेत. सकाळपासून तर संध्याकाळी आणि रात्री 3 वाजेपर्यंत कार्यकर्ते त्या ठिकाणी येत आहेत. मी पण केवळ गर्दी जास्त आहे म्हणून 2 दिवसात आलो नाही, पण तो आज मुद्दाम त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलो. डॉक्टरांशी चर्चा केली, त्यांची तब्येत आता चांगली आहे, परंतु अजूनही काही दिवस त्यांना या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये राहून आराम करण्याची गरज आहे. डॉक्टरांनीसुद्धा त्यांना आराम करायचा सल्ला दिला आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये त्यांची तब्येत पूर्वपदावर येईल आणि पुन्हा ते सार्वजनिक कामामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये सक्रिय होतील अशी अपेक्षा आहे. सतत कार्यकर्त्यांचं मोहोर, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी या अशा आजारपणातसुद्धा त्यांच्या चालू असतात, संपर्क चालू आहे. राज्यभरातून कार्यकर्ते त्यांना फोन करतात, त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतात. अशा प्रकारचं त्यांची सध्या दिनचर्या आहे. मला असं वाटतं की लवकरच त्यांनी यातून बरं होऊन पुन्हा आपल्या कामामध्ये राहावं अशी अपेक्षा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.